तर मी अमिया स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर आज 16 फेब्रुवारीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सच्या म्हणजे आपल्यापैकी काही सर आणि मॅडमचा पेपर झाला होता, तर त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन आपल्याकडे आलेले आहे, ते आपण डिस्कस करूया, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला फायदा होईल आणि आपल्याला समजेल की कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, डिफिकल्टी लेवल काय आहे, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडला टाईम मिळतो आहे की नाही, कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि आपल्याला जे टॉपिक समजले आहे त्याच्या रिलेटेड अजून काय टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात यासुद्धा गोष्टी आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूया. आणि आता अभ्यास आपण कुठून करू शकतो हे पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी ह्याचा नक्कीच फायदा होईल. मग ती सिनियर टेक्निशियनची असो, असिस्टंट टेक्निशियनची असो, टेक्निशियन वनची असो, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह किंवा ॲडिशनलची असो किंवा येणारी आपली असिस्टंट इंजिनियरची एक्झाम असो, सगळ्यांना ह्याचा डेफिनेटली फायदा होईल. ठीक आहे, तर आपण एक एक करत डिस्कस करत जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण टेक्निकल बघूया आणि त्यानंतर आपण नॉन टेक्निकलकडे शिफ्ट होऊया. क्वेश्चन होता एक, व्होल्टेज अँड फेज अँगल स्पेसिफाईड ॲट विच बस, असा एक क्वेश्चन होता. तर एक्झॅक्टली सिमिलर टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी MP व्यापमच्या 2016 एक्झाममध्ये विचारला होता. इन विच टाईप ऑफ द बस द मॅग्नेट्यूड अँड द फेज अँगल ऑफ द व्होल्टेजेस आर नोन. ओके, तो डिफरंट डिफरंट टाईपचे आपले बसेस असतात. एक असतात PV बसेस असतात, PQ बसेस असतात, स्लॅक आणि रेफरन्स बसेस असतात. करेक्ट, तर त्याच्यापैकी दोन क्वांटिटीज स्पेसिफाईड असतात आणि दोन क्वांटिटीज अननोन असतात. हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये वाचलेल्या आहेत. मी तुम्हाला फक्त आता सगळं इन डिटेलमध्ये शिकवत नाही आहे इथे, त्याच्यासाठी आपण वेगळे व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत, प्लेलिस्ट ती तुम्ही पाहू शकता किंवा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करूया एक एक टॉपिक घेऊन. तर आता ह्याचं उत्तर काय येऊ शकतं, तर जिथे व्होल्टेज आणि फेज अँगल आपल्याला माहिती असेल कुठलं, तर स्लॅग बस किंवा रेफरन्स बस, तर इथे ऑप्शन 4 आपला करेक्ट येऊ शकतो. ओके, तर जर तुम्ही ह्याच्यामध्ये आता मेन आपला एम काय आहे की डिफरंट डिफरंट AE एक्झाम्समधून डायरेक्टलीसुद्धा क्वेश्चन ॲज इट इज येऊ शकतात, तर त्यामुळे मॅक्झिमम आपल्याला तिथून प्रॅक्टिस करायची आहे. दुसरा होता एक पर युनिट सिस्टीम रिलेटेड क्वेश्चन होता, कदाचित तो पर युनिट इम्पिडन्स बाबतीत असू शकतो. काही मॅडमने मला सांगितलं की पर युनिट इम्पिडन्स रिलेटेड क्वेश्चन होता, तर असा टाईपचा क्वेश्चन आहे तो असू शकतो. आपण एक्सपेक्ट करतो की काय असू शकतो, नाही एक्झॅक्टली त्यांना लक्षात नव्हता, त्यामुळे असा टाईपचा क्वेश्चन आला होता किंवा यापुढे सुद्धा येऊ शकतो, हे आपण डिस्कस करूया. इथं पर युनिट इम्पिडन्स ऑफ द सर्किट एलिमेंट इज एक्स इफ द बेस KV अँड बेस MVA आर डबल, दोन्हीच्या व्हॅल्यूज आपण डबल केल्या, देन द न्यू व्हॅल्यू ऑफ द पर युनिट इम्पिडन्स ऑफ द सर्किट एलिमेंट इज, म्हणजे ह्याच्यामध्ये नंबर दिलेला नाही आहे, तुम्हाला डबल होईल, हाफ होईल की 1/4 होईल, 2 times होईल, या सगळ्या गोष्टी इथे बघायच्या आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा आपण हा यूज केलेला आहे आणि याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेसुद्धा जातात. तर हा क्वेश्चन होता इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाममध्ये विचारलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, बेस KV आणि बेस MVAची व्हॅल्यू डबल केली, म्हणजे बेस MVA न्यूची व्हॅल्यू 2 times ऑफ द MVA ओल्ड आपण म्हणू शकतो. करेक्ट, ही MVA ओल्ड डिवाइडेड बाय इथे येईल MVA ओल्ड, कारण जी न्यू व्हॅल्यू आहे ती ओल्डच्या डबल केलेली आहे, त्यामुळे इकडे 2 होईल मल्टिप्लाय. आणि जो KV बेस आहे, KV बेस ओल्ड आहे तो तसाच राहील आणि KV बेस जो न्यू आहे तो 2 times ऑफ द KV बेस आपण ओल्ड आहे तो कन्सिडर करू शकतो. ह्याचा स्क्वेअर झेड पर युनिटला काय चेंजेस केलेले नाही आहेत, सो हे पण तसंच राहील ॲज इट इज. ह्याच्यामध्ये MVA ओल्ड कॅन्सल होईल, KV ओल्ड कॅन्सल होईल, पण इथे काय राहील, झेड पर युनिट ओल्ड मल्टीप्लाय बाय, हा 2 आहे तो तसाच राहील, मल्टीप्लाय बाय 1/2 स्क्वेअर आहे. करेक्ट, 1/2 स्क्वेअर आहे इथे, म्हणजे हा होईल 1/4. आणि इथेच लिहून टाकतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार परत लिहायला, 1/4 आणि 2 कॅन्सल झालं, तर हा होईल झेड पर युनिट ओल्ड डिवायडेड बाय 2, म्हणजेच आपण म्हणू शकतो एक्स डिवायडेड बाय 2, ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली अजून एक टाईपचं विचारलं जाऊ शकतो, झेड पर युनिट इम्पिडन्सच्या बाबतीतसुद्धा विचारलं जाऊ शकतो की ॲक्च्युअलमध्ये त्याचा फॉर्म्युला काय आहे अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये, म्हणजे MVA आणि KV बेसच्या रिलेटेड. तर आपण आपल्या पेड बॅचमध्ये हा ऑलरेडी इन डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे, तो आपण कसा फाइंड आउट करू शकतो, तर कुठला पण पर युनिटची व्हॅल्यू आहे ती आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड बाय झेड बेस आपण करू शकतो. खरेच आपल्याला लक्षात राहत नाही आहे, कन्फ्युजन होतं बऱ्याचदा, KV वरती येतो की MVA वरती येतो. इथे आन्सर तर दिलेला आहे मी, पण नक्की KV वरती येतो MVA वरती येतो कसं लक्षात ठेवू, तर हा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो की वरती ॲक्च्युअल व्हॅल्यू ओमिक व्हॅल्यू डिवायडेड बाय बेस व्हॅल्यू. करेक्ट, तर झेड बेस आहे, तर झेड म्हणजे काय असतो आपला, V डिवायडेड बाय I, म्हणजे V बेस / I बेस असं मी लिहू शकतो, V बेस / I बेस.
करेक्ट, आणि हा झेड ओम आहे तो वरतीच राहील. तर हा जो आय बेस आहे इथे वरती जाऊ शकतो ह्या साईडला, इथे लिहितो झेड ओमिक मल्टीप्लाय बाय आय डिवायडेड बाय वी. ओके, वी बेस नाही लिहित, फक्त मी आय आणि वी लिहितो. तर ह्याला वरती मी वीने गुणलं, खाली पण वीने गुणलं, करेक्ट. म्हणजे वी इंटू आय माझा बनतो वी ए म्हणू शकतो, वी ए किंवा एम व्ही ए, आणि खाली वीचा स्क्वेअर म्हणजे वी स्क्वेअर किंवा के व्हीचा स्क्वेअर, म्हणजे एम व्ही ए वरती असतो आणि के व्ही माझा डिनॉमिनेटरमध्ये असतो. ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. पाठ करायची गरज नाही आहे, हे तुम्हाला जर फंडामेंटल माहिती असेल की बेस आपण डिनॉमिनेटरला घेतो तर त्यावरून आपण फाईंड आउट करू शकतो. तर एम व्ही ए वरती आणि के व्ही बेस खाली असतो, करेक्ट. इथे ऑप्शन आपला वन येतो, करेक्ट होऊ शकतो. तर आपण ऑलरेडी एका एक्झाममध्ये ज्युनियर इंजिनियर एक्झामला विचारला गेलेला असा, कदाचित आत्ता विचारला जाऊ शकतो. सिमिलरली असाच एक फॉर्म्युला आहे, क्वेश्चन एक आला होता यू पी पी सी एलच्या असिस्टंट इंजिनियर एक्झामला, हाच फॉर्म्युला यूज केलेला होता, फक्त तिथे व्हॅल्यूज दिल्या होत्या, ते आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे होते. ओल्ड के व्ही आणि एम व्ही एची व्हॅल्यू दिली होती आणि न्यू के व्ही आणि एम व्ही एची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. इथे फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आणि इथे झेड पर युनिट ओल्डची व्हॅल्यू दिली होती. टोटल पाच व्हॅल्यू आहेत, इथेसुद्धा पाच व्हॅल्यू आहेत, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आन्सर काढा. फाइंड आउट केलं तर तुम्हाला 0.15 पर युनिट आन्सर येऊ शकतो. तर असे टाईपचे क्वेश्चन ते आपल्यासाठी एक्सपेक्टेड करू शकतो, किंवा डायरेक्टली तुम्हाला ॲज इट इज फॉर्म्युलासुद्धा विचारला जाऊ शकतो. एका डिप्लोमा ट्रेनच्या एक्झामला विचारला गेला होता, तर आपले जे काही सिनियर टेक्निशियन एक्झाम आहे टेक्निशियन वनसाठी, तुम्ही डिप्लोमा लेवलचे किंवा ज्युनियर इंजिनियर लेवलचे जे क्वेश्चन आहेत ते रेफर करू शकता, तर डायरेक्टली तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो, करेक्ट. डायरेक्टली फॉर्म्युला फक्त जर तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा तुमचं काम इथे होऊन जाईल. ओके, आपण डिटेलमध्ये डिस्कस नाही करणार, आपण पुढे बघूया कुठले कुठले क्वेश्चन्स होते ते. त्यानंतर लेंथ 80 किलोमीटर दिलेली आणि फ्रिक्वेन्सी ती 400 हर्ट्स दिली होती आणि विचारलेली की कुठली टाईपची ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, तर सिमिलर टाईपचं क्वेश्चन आपण ऑलरेडी आपला पेड बॅचमध्ये कवर केलेला होता. 500 हर्ट्स इथे फ्रिक्वेन्सी होती आणि 50 किलोमीटरची शॉर्ट पॉवर लाईन होती, तर ती कशासारखी बिहेव करेल, शॉर्ट लाईनसारखीच, मीडियम सारखीच की लॉंग लाईनसाठी. तर ह्याच्यामध्ये एल आणि एफचा जो फॅक्टर असतो, जो प्रोडक्ट असतो, लेंथ मल्टीप्लाय बाय फ्रिक्वेन्सी, तो फार इम्पॉर्टंट असतो. कारण जे आपण शॉर्ट मीडियम लाईन जे म्हणतो नेहमी, ते 50 हर्ट्स म्हणजे जे 80 किलोमीटर 200 किलोमीटर जे म्हणतो, ते 50 हर्ट्सच्या फ्रिक्वेन्सी कन्सिडर करून आपण ते फाइंड आउट करतो. पण जर फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्स असेल, फ्रिक्वेन्सी जर वाढवली, खूप जास्त फ्रिक्वेन्सी जास्त असेल, तर अशावेळी त्याचं किलोमीटरवर आपण त्याला फक्त किलोमीटर बेसिसवर आपण त्याला बायफर्केट करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एल मल्टीप्लाय बाय एफ या दोघांचा प्रोडक्ट, लेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा गुणाकार तुम्हाला घेऊन फाइंड आउट करावा लागतं की ती लॉंग आहे, मीडियम आहे की शॉर्ट आहे, करेक्ट. अशा टाईपचे क्वेश्चन आले होते. त्यानंतर सर्ज इम्पेडन्स लोडिंग रिलेटेड एक क्वेश्चन होता, एक्झॅक्टली काय होता ते सांगता येणार नाही, पण मला ज्यांच्याकडून कळलं त्यांनी सांगितलं की न्यूमरिकल होता, तर कॅल्क्युलेटिव्ह असा टाईपचा क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो किंवा आला होता, असं आपण म्हणू शकतो की सर्ज इम्पेडन्स लोडिंगवर फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला काय आहे सर्ज इम्पेडन्स लोडिंगचा? व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय झेड सी. तर डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्हाला फाइंड आउट करता येईल. किंवा थिअरॉटिकल कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स आहे त्याला काय आहे, कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स एक जनरलाइज वर्ड आहे आणि जो सर्ज इम्पेडन्स आहे ती त्याची स्पेशल केस आहे. ओके, तुम्हाला हा जो लोगोवाला जिथे कुठे स्क्रीन दिसतील हे सगळे माझ्या पेड बॅचमधल्या नोट्स आहेत, त्याचं मी स्क्रीनशॉट घेऊन इथे टाकलेलं आहे, जे म्हणजे तुम्हाला सांगायला की आपण ऑलरेडी हे कवर केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते रेफर करू शकता, घेऊ शकता, तुम्हाला तिथं नक्कीच फायदा होईल. बऱ्याच मुलांना फायदा होतो आणि झालेलासुद्धा आहे, येणाऱ्या एक्झामसाठीसुद्धा होईल. तर अजून एक आहे इम्पॉर्टंट की जो सर्ज इम्पेडन्स असतो किंवा आपला जो कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स असतो तो प्युअर रेझिस्टिव्ह इन नेचर असतो, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की तो कुठल्या लेंथवर डिपेंड करत नाही. तुम्ही ते फॉर्म्युल्यामध्ये बघू शकता, एल भागिले सी, अंडर रूटमध्ये एल भागिले सी असा फॉर्म्युला आहे. तर त्यामुळे कुठल्याही लेंथवर तो डिपेंड करत नाही. त्यामुळे असा पण क्वेश्चन एकदा विचारला गेला होता एपी ट्रान्सकोच्या एक्झामला की सर्ज इम्पेडन्स लोडिंग हे 60 माईल्ससाठी, युजली किलोमीटरमध्ये बोलतो पण त्यांनी माईल्समध्ये दिलं होतं की 60 माईल्ससाठी 50 ओमची त्याची रेंज आहे, 50 ओम त्याची व्हॅल्यू आहे सर्ज इम्पेडन्स लोडिंग. तर 30 माईल्ससाठी म्हणजे जर अर्धी केली लेंथ तर किती होऊ शकते. ओके, तर ही लेंथवर डिपेंड नाही करत. त्यामुळे जर 50 ओम सर्ज इम्पेडन्स लोडिंग असेल 60 माईल्ससाठी, तर 30 माईल्ससाठीसुद्धा आपल्याला तेवढंच मिळेल, करेक्ट. त्यानंतर अजून एक प्रोपोगेशन कॉन्स्टंट रिलेटेड एक क्वेश्चन होता, एक्झॅक्टली काय होता ते मला समजलं नाही, त्यांना नाही सांगता आलं, पण प्रोपोगेशन कॉन्स्टंटवर रिलेटेड कदाचित फॉर्म्युला विचारलेला असेल. तर प्रोपोगेशन कॉन्स्टंटमध्ये दोन पार्ट मिळतात आपल्याला, एक फेज कॉन्स्टंट असतो जो आपण बीटाने दर्शवतो आणि दुसरा असतो अटेन्युएशन कॉन्स्टंट जो आपण अल्फाने दर्शवतो, करेक्ट. ह्याच्यामध्ये अल्फाची काय व्हॅल्यू आहे किंवा अल्फाचा अर्थ काय असतो, अल्फा कधी चेंज होतो, बीटा कधी चेंज होतो,
या सगळ्या गोष्टी एकदा वाचून घ्या, तुम्हाला फायदा होईल. आणि लॉसलेस ट्रान्समिशन लाईन एक स्पेशल केस आहे, त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. गेल्या वर्षी महाट्रान्सकोच्या एई एक्झामला 2022 सुद्धा या रिलेटेड एक क्वेश्चन तो विचारला गेला होता. त्यानंतर इंडक्टन्स ऑफ लाईनवर एक क्वेश्चन होता आणि GMD फाइंड आउट करायचा होता. एक्झॅक्टली मला जशी इन्फॉर्मेशन कळली मी त्या हिशोबाने सांगते, मी इंडक्टन्स आणि GMD रिलेटेड टाईपचा क्वेश्चन होता, म्हणजे ट्रान्समिशन लाईन रिलेटेड. जे आपले स्टार्टिंगचे जे चॅप्टर असतात ट्रान्समिशन लाईनचे, डिझाईनिंग वगैरे, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स फाइंड आउट करतो, GMD, GMR ते सुद्धा रेफर करा. ह्याच्यावरून तुम्हाला काय काय टॉपिक इम्पॉर्टंट आहेत हे सुद्धा समजून येईल. करेक्ट, त्यामुळे GMDचा फॉर्म्युला काय आहे, GMRचा फॉर्म्युला काय आहे, इंडक्टन्समध्ये GMD वाढवला कमी केला, GMR वाढवला कमी केला, तर इंडक्टन्स कसं बिहेव करेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून समजतील. तर त्यामुळे त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. अजून एक जॉमेट्रिकल मीन रेडियस, आपण दरवेळेला RDS ची व्हॅल्यू लक्षात ठेवतो 0.7788. करेक्ट, 0.7788 R = RDS ही आपल्याला माहिती असतं, पण ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 0.7788 कुठेच दिलेलं नाही आहे, कारण आपल्याला माहीत नसतं की हा 0.7788 कुठून आलेला असतो. तर तो असतो e^-1/4. हे जर तुम्ही इन डिटेलमध्ये वाचलं, ह्या गोष्टी समजून घेतल्या, तर तुम्हाला ह्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही, जे आपण ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये कवर केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. e^-0.25 असं 0.7788 हा नंबर इथून आलेला आहे, exponential^-0.25. तर असे टाईपचे क्वेश्चनसुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो GMD, GMRवर. तर त्यांनी जसं आपलं AE एक्झामला होतं की पॉवर सिस्टीमचे ऑलमोस्ट 30 to 35 क्वेश्चन्स एक्सपेक्ट केलेले होते AE ला जसे आले होते, तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा सेम टाईपचे क्वेश्चन आले होते. आणि त्यांनी ऑलमोस्ट सगळे टॉपिक, बारीक बारीक टॉपिक टच करायचे ते प्रयत्न केला होता. त्यानंतर रिस्ट्रायकिंग व्होल्टेज रिलेटेड एक क्वेश्चन होता, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय असतं, त्याचा अर्थ काय असतो, किंवा रिस्ट्रायकिंग व्होल्टेज कधी येतं, डेफिनेशन थिअरोटिकलसुद्धा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज किंवा सर्किट ब्रेकरचे जे काही शॉर्ट सर्किट MVA आहे, किंवा ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे, मेकिंग कॅपॅसिटी आहे, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे, रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्या, त्याच्यावर न्यूमेरिकलसुद्धा बघून घ्या. त्यानंतर फॉल्ट ॲनालिसिसवर इम्पॉर्टंट आहे, 3 to 4 क्वेश्चन्स आले होते. काय काय येऊ शकतो, एकदर तुम्हाला शॉर्ट सर्किट MVA फाइंड आउट करायला येऊ शकतो, व्हॉट इज अ शॉर्ट सर्किट MVA ऑफ द ट्रान्सफॉर्मर. UPSC चे क्वेश्चन खूप छान आहेत, तुम्ही ते रेफर करू शकता, असिस्टंट इंजिनियरच्या एक्झामला विचारले गेलेले होते. त्यानंतर हे कसं सॉल्व करू शकतो, तर 3-phase MVA डिवाइडेड बाय पर युनिट रिॲक्टन्स, जर आपण डिवाइड केला तर फाइंड आउट करू शकतो डायरेक्टली शॉर्ट सर्किट MVAचा फॉर्म्युला. एक फक्त सिंगल फॉर्म्युला यूज होतो, कॅल्क्युलेटरची पण गरज नाही आहे, त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकतो की अशा टाईपचा येऊ शकतो. त्यानंतर फॉल्ट ॲनालिसिसमध्ये येतात आपले 0 sequence येतं, पॉझिटिव्ह सिक्वेन्स येतं, राईट, त्यानंतर निगेटिव्ह सिक्वेन्स येतं, त्याचे आपण डायग्राम वगैरे काढतो, त्याचे रिॲक्टन्स डायग्राम बनवतो, ट्रान्सफॉर्मरचे स्पेसिफिकली वेगळ्या बनतात, त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर फॉल्ट ॲनालिसिस, फॉल्ट करंट जो फाइंड आउट करतो, 0 sequence, पॉझिटिव्ह सिक्वेन्स, निगेटिव्ह सिक्वेन्स, LG fault, LL fault, LLG fault, हे फॉल्ट ॲनालिसिसमध्ये आपण करतो, तर त्याचेसुद्धा क्वेश्चन्स येते आपण एक्सपेक्ट करू शकतो, कारण हे स्पेशल केसेसमध्ये येतात, LG, LLG, LLG और सिमेट्रिकल फॉल्ट, एसिमेट्रिकल फॉल्ट, ह्याच्यामध्ये आपण ते एकदा बघून घ्या तुम्ही फॉल्ट ॲनालिसिसचा. हे पण DSSSB JEEच्या म्हणजे JEE लेवलचे सुद्धा क्वेश्चन्स आहेत, ते आपण एक्सपेक्ट करू शकतो. इथे जे राईट साईडला मी जे जे कोणते टॉपिक इथे जे जे पेपर देतो आहे ते जमलंच एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकीच्या क्वेश्चन्सची पण आयडिया येईल. अगेन सिमिलरली, व्हॉट इज द फॉल्ट लेवल फॉर अ फॉल्ट, म्हणजे शॉर्ट सर्किट MVAs आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, पण याच्यामध्ये दोन पॅरलल अल्टरनेटर्स केलेले आहे. तसंच सिमिलरली 4 to 5 अल्टरनेटर्ससुद्धा पॅरलली महाट्रान्सकोच्या AE ला विचारला गेला होता 2022 आपली जी एक्झाम झाली होती, तेव्हा 5 to 4 त्याच्यामध्ये अल्टरनेटर्स पॅरललमध्ये कनेक्ट केलेले होते. तर सिमिलर टाईपचं तुम्ही एक्सपेक्ट वगैरे करू शकता, असं टाईपचे येऊ शकतात. जसं मी सांगितलं इथे अजून एक आहे, सिक्वेन्स कॉम्पोनंट तुम्हाला देतील, पॉझिटिव्ह सिक्वेन्सचा, निगेटिव्ह सिक्वेन्स आणि 0 sequence करंट येतील, आणि फॉल्टचा टाईप ओळखू शकता, ते पण तुम्हाला माहिती पाहिजे की आपण कसा फाइंड आउट करू शकतो. ओके, तर हा पण भेलच्या एक्झाममध्ये विचारला गेला होता इंजिनियर ट्रेनीला 2019. तर असे टाईपचे फॉल्ट ॲनालिसिसवर अजून एक आपल्याला समजलं की इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर 3 to 4 क्वेश्चन ह्याच्यामध्ये येत आहेत, तर हा पॉवर सिस्टीममध्ये आपण ह्याला इग्नोर करून चालणार नाही, आणि पॉवर सिस्टीमचे सगळ्यात जास्त क्वेश्चन आपल्याला दिसतात आत्तापर्यंत पण. त्यानंतर विच रिलेज यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन, तर लॉंग ट्रान्समिशन लाईन आणि हे प्रोटेक्शन रिले बाबतीत मी व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर पण बनवलेली आहे, आपली BMC JEE ची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये
रिलेचे तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन डिस्कस केलेले आहे, थेअरी पण डिस्कस केलेली आहे, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन, लाँग ट्रान्समिशन लाईन, आपण कुठला कुठला रिले यूज करतो ते डिस्कस केलेलं आहे, का यूज करतो. तर ती BMC JEE प्लेलिस्टसुद्धा नक्की एकदा बघून घ्या. मी त्याचे लिंक वगैरे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करीन. तर जे मी सांगितलं की कुठून तुम्ही प्रिपेअर करू शकता, तर ही जी फ्री प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथून तुम्ही बनवू शकता, बघू शकता ह्या जे काही व्हिडिओ आहेत ते. किंवा जर तुम्हाला डेडिकेटेड कोर्स हवा असेल तर आपण ऑलरेडी तो बनवलेला आहे, त्याचं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन. अजून एक क्वेश्चन होता, प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर अगेन्स्ट द लॉस ऑफ एक्साइटेशन, सेम ॲज इट इज क्वेश्चन विचारला गेला होता गेटच्या एक्झामला 2022. थिओरिटिकल क्वेश्चनसुद्धा येतात गेटला, त्यामुळे गेटचेसुद्धा क्वेश्चन बघा. फक्त थिओरिटिकल असतील ते किंवा सिंगल फॉर्म्युला बेसिक असतील ते, वन मार्कवाले जे असतात युजली, ह्याच्यामध्ये पण लॉस ऑफ एक्साइटेशनसाठी कुठला प्रोटेक्शन, कुठला रिले आपण यूज करतो, तो ऑफसेट मो रिले आपण त्याच्यामध्ये यूज करतो, त्याच्या बाबतीतसुद्धा प्रोटेक्शनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. रिलेचे पण 2-3 क्वेश्चन आले होते, त्यामुळे तोसुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक होतो. सोबतच बाकीचे कुठले कुठले अजून प्रोटेक्शन स्कीम आहेत किंवा कुठले कुठले प्रोटेक्शन रिलेज आहेत, कशा कशासाठी यूज होतो तेसुद्धा बघून घ्या. फीडरचा बऱ्याच वेळेला विचारलेला गेलेला आहे, ट्रान्सलेर रिले यूज होतो फीडरसाठी, प्रोटेक्शनसाठी, जनरेटरसाठी निगेटिव्ह सिक्वेन्स, त्यानंतर लाईनसाठी मो रिले, लाँग ट्रान्समिशन लाईनसाठी स्मॉल मिडियम, हेसुद्धा बघून घ्या. त्यानंतर सॅगच्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन आलेला, अगेन सांगेन मी 2022 AE सेम क्वेश्चन, सेम म्हणजे सॅगवरच क्वेश्चन विचारला गेला होता, सॅग और टॉवर हाईट रिलेटेड, म्हणजे सॅगच त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी इन्वॉल्व्ह होतं. तर ते सॅगचे पण क्वेश्चन्स बघून घ्या, त्याची थिअरी बघून घ्या, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, परतसुद्धा येऊ शकतं आपल्या AE एक्झामलासुद्धा येणाऱ्या एक्झामला विचारलं जाऊ शकतं, किंवा DY ॲडिशनल एक्झामलासुद्धा विचारलं जाऊ शकतं. सॅगसुद्धा अगेन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ह्या रिलेटेड पण आपण डिटेलमध्ये जेवढे पॉसिबल न्यूमेरिकल बनू शकतात सगळे आपण कवर केलेले आहेत. व्होल्टेज रेग्युलेशनवर क्वेश्चन आला होता, आता आपण मशीन्सकडे बघूया, पण मशीन्सचे कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते. तर व्होल्टेज रेग्युलेशनचा एक आपला फिक्स फॉर्म्युला आहे, डायरेक्टली ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला आन्सर येते मिळून जाईल. खरं त्याच्यासाठी R cos φ X sin φ ते तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेटर ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता इथे त्याने डायरेक्टली पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू दिली आहे, पॉइंटेड पॉवर फॅक्टर, आपला cos φ व्हॅल्यू दिली. जर cos φ 0.8 आहे तर माझा sin φ तो 0.6 असतो, तो असला पाहिजे किंवा तो येतो डायरेक्टली, या गोष्टी तुम्हाला बाहेर असला पाहिजे. तुम्ही फाइंड आउट करताना तिकडे जास्त आपला टाईम येतो जाऊ शकतो, की तसं पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. cos² φ प्लस sin² φ इज इक्वल टू 1 या फॉर्म्युल्याने, पण जर तुम्हाला डायरेक्टली बाय हार्ट असतील या गोष्टी माहिती असतील तर इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. या ट्रिक्स वगैरे आपण सगळे डिस्कस केलेले आहे. त्यानंतर मॅग्नेटायझिंग करंट कॅल्क्युलेशन रिलेटेड एक न्यूमरिकल होतं, म्हणजे मॅग्नेटिक करंटचं कॅल्क्युलेशन फाइंड आउट करायचं होतं. तर इफ आय एम नॉट रॉंग तो ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीतच होता हा मॅग्नेटायझिंग करंट, त्याच्यावरच असेल. किंवा एक दुसरा असतो मॅग्नेटायझिंग इनरश करंट, त्यावर कॅल्क्युलेशन नाही बनू शकत, त्यावर थिअरिटिकल क्वेश्चन विचारले जातात. पण मॅग्नेटायझिंग करंट हाच असू शकतो, ह्याच्यामध्ये न्यूमरिकल बनू शकतो प्लस मायनस वगैरे करून. तर असं टाईपचंसुद्धा आले होतं ट्रान्सफॉर्मरमध्ये, बेसिक आलेलं होतं ट्रान्सफॉर्मरचं. त्यानंतर तुम्हाला आयडिया असली पाहिजे सोबतच की पुअर पॉवर फॅक्टर आपल्याला का मिळतं नो लोडला, नो लोडची कंडिशन, लोडेड कंडिशन केल्यावर कसं होतं, ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस कुठले कुठले, हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर तर सोडूच नका, सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि महाट्रान्सकॉममध्ये पण आपल्याला ट्रान्सफॉर्मर एक सगळ्यात मोठा पार्ट आहे आपल्या इलेक्ट्रिकलचा, तर त्यामुळे तो सोडायचा नाही आहे. त्यानंतर रोटर करंट फ्रिक्वेन्सीवर क्वेश्चन आलेला होता, जो ह्या फॉर्म्युला आपण फाइंड आउट करतो. रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्लिप टाईम्स ऑफ द स्टेटर फ्रिक्वेन्सी, म्हणजे फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर करंट. ओके, तर कसं काढू शकतो त्याच्यामध्ये, स्लिपची व्हॅल्यू सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फाइंड आउट करायला लागेल, NS - NR / NS करून. ओके, ह्याच्यामध्ये त्यांनी स्लिपची व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेलीच आहे ना, हा मग काय प्रश्नच येत नाही आहे. तर स्लिपची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, तर त्यानंतर फक्त रोटर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ती स्लिप टाईम्स ऑफ द स्टेटर फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथे काढावी लागेल. ओके, तर ह्याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता. पुढे जाऊया, दुसरे दुसरे कुठले क्वेश्चन्स आहेत ते बघून घेऊया. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की आपल्याला एक इंडक्शन मोटरसुद्धा आपल्याला करावा लागेल. इंडक्शन मोटर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ट्रान्सफॉर्मरवर विचारला आहे, इंडक्शन मोटरवर विचारला आहे. त्यानंतर स्टेटर फील्ड स्पीड विथ रिस्पेक्ट टू रोटर फील्ड, असे बरेच क्वेश्चन तुम्ही बघितले पण असतील की एखादा स्पीड विथ रिस्पेक्ट टू अदर काय असतो, 700 RPM 750 RPM आहे तर त्याच्यावर काय येऊ शकतो ते. एक्झॅक्टली मला ह्याचे क्वेश्चन समजले नाही किंवा मला फ्रेम करता आले नाही, त्या सिमिलर क्वेश्चन मिळाले नाही, म्हणून मी तुम्हाला फक्त इथे टॉपिक देतो.
त्यानंतर थेविनिन थेरमवर क्वेश्चन आला होता, व्ही टी एच आणि आर टी एच फाइंड आउट करायचं होतं. अति बेसिक क्वेश्चन्स आहेत, थेविनिन थेरम आपण सगळेच सॉल्व करतो. थेविनिन थेरम नसेल माहिती कसं फाइंड आउट करायचं काही टेन्शन घेऊ नका, आपण ऑलरेडी बी एम सी जे ईचे प्लेलिस्टमध्ये कवर केलेलं आहे. लिंक मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड करेनच, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. एकदम बेसिकपासून ते शेवटपर्यंत आपण जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते जर तुम्ही बघितले नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर एक नेटवर्क दिलेलं होतं आणि आर इक्विवेलंट फाइंड आउट करायचं होतं. तर आर इक्विवेलंट आणि थेविनिन रेझिस्टन्स दोन्हीही सेमच आहेत, तर आपण एकाच टॉपिकवर दोन क्वेश्चन आले होते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पी एम एम सीवर म्हणजे आपला हा टॉपिक झाला इलेक्ट्रिकल मेजरमेंट्सचा, मेजरमेंटवर एक क्वेश्चन आला होता. ओके, एकच क्वेश्चन आला होता जसं मला कळलं त्या हिशोबाने. त्यानंतर हे नेटवर्क थेअरीचे क्वेश्चन आले होते आपले, नेटवर्कचे क्वेश्चन्स होते. आणि त्यानंतर स्टार डेल्टा, ह्याला पण मी नेटवर्कमध्येच किंवा बेसिकमध्येच आपण कन्सिडर करू शकतो. स्टार टू डेल्टा कन्वर्जन होतं, अनइक्वल व्हॅल्यूज होता, तर त्यामुळे डायरेक्टली मल्टीप्लाय बाय 3 / 3 करता येणार नाही. तर त्यामुळे स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार हे दोन्हीचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत, इझिली सॉल्व होऊ शकतं. ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, काही कठीण नाही आहे, करू शकता. अजूनही आपल्याकडे बराच टाइम अवेलेबल आहे. करेक्ट. त्यानंतर थिअरिटिकल क्वेश्चन होता एक डी सी मोटरवर, की जर सप्लाय टर्मिनल जे सप्लाय चेंज केला तर डी सी मोटर रिव्हर्स होईल का, किंवा सिमिलर टाईपचं क्वेश्चन होता की जर मला डिरेक्शन ऑफ द रोटेशन चेंज करायचं असेल शंट मोटरचं, रिव्हर्स करायचं असेल, तर मला यापैकी काय करावं लागेल. ओके, तर ह्या दोनपैकी सिमिलर टाईपचा कुठला तरी क्वेश्चन होता. तर एक क्वेश्चन आहे तो असिस्टंट मॅनेजर लेवलचा होता, म्हणजे एई एक्झाम लेवलची आपण म्हणू शकतो, LMRCचा, लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा. आणि दुसरा आपला SSC JEEचा 2018 विचारला गेला होता. डिप्लोमाच्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत, तर मी पर्सनली सजेस्ट करेन आणि तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की थिअरॉटिकल क्वेश्चनसुद्धा येत आहेत. टेलिकॉमच्या पेपरलासुद्धा थिअरॉटिकल क्वेश्चन्स आले होते, त्यामुळे SSC JEEचे क्वेश्चन जर तुम्ही रेफर केले तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, तर असे थिअरॉटिकल कन्सेप्च्युअल क्वेश्चनसुद्धा येत आहेत. आणि जर वेटेज विचारला तुम्ही, तर मला जेवढं कळलं त्या हिशोबाने 50-50% आपण वेटेज येते कन्सिडर करू शकतो, किंवा थिअरॉटिकल आणि न्युमरिकल दोन्ही येण्याचे आपल्याकडे चान्सेस आहेत. आपलं असं आपण एक्झॅक्ट सांगता येणार नाही की न्युमरिकलच होतं की थिअरॉटिकल होतं, दोन्ही आपण 50-50 म्हणू शकतो. त्यानंतर एक हायड्रो पॉवर प्लांटवर क्वेश्चन होता, बऱ्याचदा आपण विचारला गेलेला आहे. बेसिकचा क्वेश्चन होता की हाय हेड टर्बाईन आपण कुठे यूज करतो, पेल्टन, फ्रान्सिस, कॅपलन, ह्याच्यावर विचारला गेला होता क्वेश्चन. MPSCचा AEला पण हा क्वेश्चन ॲज इट इज आलेला होता 2017, तर त्याचे पण चार्ट वगैरे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. टर्बाईन येते लो हेड, मीडियम हेड, हाय हेडसाठी कुठल्या टाईपचं टर्बाईन आपण यूज करतो, त्यानंतर स्पीडवरून पण त्याचं कॅटेगरायझेशन होतं, हेडवरून त्याचं कॅटेगरायझेशन होतं. तसं असा आत्ता इथे पॉवर प्लांटवर हायड्रोचं आलेलं आहे, तसं आता सोबतच बघून घ्या. न्यूक्लिअर पण एकदा बघून घ्या, थर्मल पण बघून घ्या. चान्सेस विचारण्याचे कमी आहेत, कारण AEच्या एक्झामलासुद्धा इफ आय एम नॉट रॉंग नव्हता क्वेश्चन, किंवा हार्डली असेल तर एखाद क्वेश्चन असेल, पण तरीसुद्धा बघून घ्या. ॲटलीस्ट आपल्याला आयडिया तरी येईल. आला क्वेश्चन जर सोप्पा, जसं असा टाईपचं जर सोपे क्वेश्चन आले तर इझिली टिक करून घेऊ शकतो, डायरेक्टली 2.2 marks आपले प्लस होतील आणि मे बी सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ आपण, नाही बनू. त्यानंतर डायव्हर्सिटी फॅक्टरवर क्वेश्चन, हे पॉवर सिस्टीमच्या बेसिकमध्ये येतं. ह्याचं मी फ्री व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे, आपल्या पेड बॅचमधलीच एक व्हिडिओ आहे, ती फ्री करून ठेवलेली आहे मी ॲपवर, तर तीसुद्धा तुम्ही जाऊन येते चेकआउट करू शकता. डिफरंट डिफरंट फॅक्टर असतात आपले, डायव्हर्सिटी फॅक्टर असतात, लोड फॅक्टर असतो, त्यानंतर प्लांट युटिलायझेशन फॅक्टर असतो, करेक्ट, रिझर्व कॅपॅसिटी असतात, असे बरेच सारे फॉर्म्युले आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये फॅक्टर रिलेटेड, तर ते सुद्धा एकदा बघून घ्या. त्याच्यावरसुद्धा डायरेक्टली क्वेश्चन येतो, एक्सपेक्ट केला जाऊ शकतो, असं आपण क्वेश्चन तो ऑलरेडी आपण आपल्या ह्याच्यामध्ये डिस्कस केला होता बॅचमध्ये. करेक्ट, तर टेक्निकलचे एवढे जे क्वेश्चन्स होते ते आपण डिस्कस केले. आता नॉन टेक्निकलचं बघूया आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे ॲडिशनल कळलेले आहेत ते आपणसुद्धा बघून घेऊया थोड्याच वेळात. तर सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन आला होता, त्यानंतर कोडिंग डिकोडिंगवर होता, पझल दोन होते, एक बॉक्सेस रिलेटेड होता आणि एक टीचर आणि सब्जेक्ट रिलेटेड एक पझल येथे विचारला गेलं होतं. त्यानंतर डिरेक्शन असेल, म्हणजे नॉर्थला गेला 10 meters, त्यानंतर तिथून मग साऊथला गेला, ईस्टला गेला, वेस्टला गेला, नॉर्थ ईस्टला वगैरे, असे की मग सुरुवातीच्या पॉईंटपासून शेवटचा पॉईंट येते कुठल्या डिरेक्शनने, असे टाईपचे क्वेश्चन होते. त्यानंतर टॅब्युलर DI होता, डेटा इंटरप्रिटेशन, टेबल दिलेला होता, डेटा होता, त्याच्यावरून 4-5 क्वेश्चन्स विचारले जातात. देन एक इम्पॉर्टंट पॉईंट होता की क्वेश्चन वेअर इन ड्युअल लँग्वेज, दोन्ही लँग्वेजमध्ये होते, मराठी आणि इंग्लिश, एक्सेप्ट मराठीचा पेपर, मराठी सोडून बाकीचे जे तिन्ही पार्ट आहेत ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही पार्टमध्ये अवेलेबल होते, तुम्ही कधीही स्विच करू शकता. तर हे जे टॉपिक आहेत हे आपल्याला सोडायचे नाही आहेत, कारण सिमिलर टॉपिक आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. टेलिकॉमचा जो पेपर झाला होता त्याचा मी ॲनालिसिस केला होता, जे तुम्हाला ऐकायचं असेल ते तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, लेटेस्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला मिळून जाईल. आणि रिझनिंगचे हे काही टॉपिक होते, ॲप्टिट्यूडचे हे काही टॉपिक होते, आणि इझी टू मॉडरेट, अगेन मराठी पण
लेंदी पॅरेग्राफ होता, सिमिलरली जसं टेलिकॉमचा पेपर होता सिमिलर टाईपचा म्हणू शकतो, इथे पण तशाच टाईपचा होता. तर जर त्यांनी जर कोणी हे फॉलो केलं असेल, ह्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला असेल. हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कदाचित आपल्यासुद्धा एक्झामला ह्याच्यापैकीच रिपीट होऊ शकतात. करेक्ट. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठून प्रिपरेशन करू शकतो, जसं मी सांगितलं ऑलरेडी की आपला कोर्स आपण बनवलेला आहे, अजूनही तुम्ही परचेस करू शकता. स्पेसिफिकली एईसाठी आपण बनवलं आहे, तर एईसाठी तुम्ही रेफर करू शकता. हे जे जे काही मी PDF वगैरे अपलोड केलेले आहेत ते इथे तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे दाखवतो. फक्त एवढ्याच नाही, ह्याच्यापेक्षा हे फक्त पॉवर सिस्टीमचं आहे आणि अजून पुढे होत्या, पण इथे स्क्रीनवर मावत नव्हत्या म्हणून मी फक्त एवढ्याच PDF इथे अपलोड केले. अजून सॅक कॅल्क्युलेशन वगैरे, लोड फ्लो ॲनालिसिस वगैरेसुद्धा बरंच आपण अपलोड केलेलं आहे, तुम्हाला मिळून जाईल. ओके. सध्या कोर्सचे वगैरे प्राईस तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज हवे असेल, टेस्ट सिरीजसुद्धा आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, कम्प्लीट कोर्ससुद्धा आहे. आणि आता वसंत पंचमीच्या निमित्ताने आपण कूपन कोडसुद्धा ठेवलेला आहे, ज्याच्यावर तुम्हाला फ्लॅट 17% डिस्काउंट मिळेल. हा जो 3000 कोर्स आहे तो तुम्हाला 2500 फक्त मिळेल, 6 मंथ्सची त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी असेल आणि ऑफर फक्त 18 फेब्रुवारीपर्यंतच अवेलेबल आहे. तर तोपर्यंत तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि स्कॅन वगैरे देऊन तुम्ही करू शकता जे काय आहे ते. लिंक पण तुम्हाला ह्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि इम्पॉर्टंट आता की कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट होते, तर जो काय आता ॲनालिसिस झाला या पेपरवरून, ह्याच सिक्वेन्समध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स होते असं आपण म्हणू शकतो. पॉवर सिस्टीम सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ क्वेश्चन्स होते, त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्स, नेटवर्क थिअरी आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट. आणि जेवढं मला समजलं त्या अकॉर्डिंग बाकीच्या टॉपिकवर क्वेश्चन नव्हते, कंट्रोल सिस्टीमवर क्वेश्चन नव्हता, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर क्वेश्चन नव्हता. त्यानंतर रिमेनिंग आपले जे ॲनॉलॉग असतात, ॲनॉलॉग किंवा डिजिटल आहे त्याच्यावर किंवा सिग्नल म्हणा, ह्याच्यावर क्वेश्चन्स नव्हते. किंवा ज्यांनी मला सांगितलं कदाचित त्यांच्या लक्षात नसेल, त्यांनी स्किप केलं असेल, असं सुद्धा पॉसिबिलिटी आहे, पण ह्याच्यावर क्वेश्चन नव्हते एवढं मला समजलं. पण आपण हे सोडून देणार आहे का? नाही, आपण सोडून नाही देणार, पण आपण प्रिपेअर करणार आणि रेडी राहणार. जर चुकून एखाद इझी क्वेश्चन आला तर त्यासाठीसुद्धा आपण रेडी राहणार. पण जर कोण आत्ताच प्रिपेरेशन करायला स्टार्ट करत असेल, तर माझं पर्सनल सजेशन आहे, जर तुम्ही हे 4 सब्जेक्ट जरी खूप चांगल्या लेवलवर प्रिपेअर केले प्लस सोबत नॉन टेक्निकल प्रिपेअर केलं, तर नक्कीच तुम्ही सिलेक्शनच्या खूप जवळ जाऊ शकता. पण ह्या सब्जेक्टमध्ये जरासाही एकही टॉपिक तुम्हाला स्किप करून चालणार नाही आहे. सो जो तुमचा टाईम आहे तो ह्या 4 सब्जेक्टवर डेफिनेटली मॅक्झिमम यूज करा आणि बाकीचे सब्जेक्टसुद्धा करा. मी असं अजिबात बोलणार नाही की बाकीचे सब्जेक्ट करू नका, CS, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ॲनॉलॉग, डिजिटल वगैरे सोडू नका असं मी म्हणणार नाही आहे. हे पण करा, ॲटलिस्ट बेसिक तरी त्याचं करून जा. पण तुमच्याकडे टाईम कमी असेल, आत्ताच प्रिपरेशन करायला घेतलं असेल, तर ह्याच्यावर माझं पहिला फोकस असेल. ओके. आणि नॉन टेक्निकलला बऱ्याच जणांचा टायमिंग जातो आहे, खूप वेळ लागतो आहे, त्याचं कसं अटेम्प्ट करायचं आहे मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर परत सांगा, मी परत त्याच्यावर डेडिकेटेड आणि एक सेपरेट स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवून देईन की पेपर कसा अटेम्प्ट करू शकतो. अजून एक पॉईंट कळला की टेक्निकल नॉलेज, आपण असं एक्सपेक्ट केलेलं की टोटल 4 सेक्शनमध्ये पेपर असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे असे 4 टेबलमध्ये. ओके. तर तसं नाही आहे, 2 पार्टमध्ये तुम्हाला पेपर दिसेल, कारण एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा असा 2 पार्टमध्ये पेपर होता, 2 टॅब होते वरती, एक टेक्निकल नॉलेज होतं आणि दुसरं जनरल ॲप्टिट्यूड होतं. ओके. टेक्निकल नॉलेजमध्ये टोटल 50 क्वेश्चन्स होते, 1 to 50 टोटल क्वेश्चन्स होते, आणि जे जनरल ॲप्टिट्यूडचे होते ते मिळून इथे आपण 51 नाही म्हणणार, 1 to 80 असे क्वेश्चन्स होते. ओके. 1 to 80 असे क्वेश्चन्स होते, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला रिझनिंगचे 40 होते, त्यानंतर ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन आणि त्यानंतर मराठीचे 20 क्वेश्चन. ओके. अशा फॉर्मॅटमध्ये होते, तर त्यामुळे तुम्हाला रिझनिंग शोधायला जर जायचं असेल तर डायरेक्टली तुम्हाला पहिले 1 to 40 तुम्हाला रिझनिंग मिळेल, त्यानंतर जे ॲप्टिट्यूड आहे ते तुम्हाला मिळेल 41 to 60, आणि नंतर जे मराठी आहे ते तुम्हाला 61 to 80 ते तुम्हाला मिळून येईल. ओके. तसे टोटल 1 to 80 क्वेश्चन तुम्हाला दिसतील, तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं मिळतं की 4 टॅबमध्ये वगैरे आपल्याला वाटलं असं की टेक्निकल, मराठी, रिझनिंग, ॲप्टिट्यूड असं दिसेल, पण तसं नाही आहे, कंटिन्युअसली तुम्हाला क्वेश्चन मिळतील. तर त्यामुळे आपण सॉल्व्ह करताना मी सांगितलं होतं की टेक्निकल नॉलेज नंतर मराठी सॉल्व्ह करा, तर डायरेक्टली तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन आहे ते तिथे सिलेक्ट करावा लागेल, कारण 1 to 80 तुम्हाला 1 क्वेश्चन तिथे दिसून येतील. ओके. तर त्यामुळे ते लक्षपूर्वक बघा. आणि आपली जी 5th टेस्ट आहे ती बाकी आहे, ती 5th टेस्ट मी ह्याच्यासाठी ठेवली होती की कदाचित जर काय प्रॉब्लेम्स वगैरे असतील किंवा नवीन जर काय चेंज झाला पेपर पॅटर्नमध्ये तर तो आपल्याला तिथे यूज करता येईल. तर आपली जी 5th टेस्ट असेल जी फुल लेंथमध्ये आहे ती आपण ह्या पॅटर्नवर बनवूया, म्हणजे 1 to 80 क्वेश्चन आपण 1 ठेवूया
आणि त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो टेक्निकल नॉलेजचा असेल, त्यामुळे तुम्हाला फायनली त्याची प्रॅक्टिससुद्धा करता येईल की ॲक्च्युअलमध्ये कसा तुम्हाला पेपर आहे तो दिसून येणार आहे. ठीक आहे, आता आय होप आपण जे काय केलेलं ते तुम्हाला सगळं समजून आलं असेल. जर तुम्हाला काय डाऊट्स असतील, अजून जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील, कसं प्रिपरेशन करायचं काय समजत नसेल, किंवा अजून कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल, खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जेवढे लाईक्स वगैरे येतील त्या व्हिडिओला, त्या कमेंट्सला, तर तेवढं मला समजेल की बऱ्याच मुलांना त्या टॉपिकवर हवे आहेत, तर आपण ती व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर टेलिग्रामचा इथे हँडल वगैरे दिलेला आहे, काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काय डाऊट्स असेल तर मेसेज करू शकता. हा ग्रुपचा आहे, ज्यातला लास्टला एस फक्त जर तुम्ही काढून टाकला तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता अमेझिंग इंजिनियरवर. तर काय डाऊट्स वगैरे असतील कधीही विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमचे कलीग जर या एक्झामसाठी प्रिपेअर करणार असेल, कारण आता बऱ्याच एक्झाम येत आहेत, तर कंटिन्युअसली तुम्हाला अपडेट वगैरे मिळत राहायला हवा असेल, तर ही व्हिडिओ शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.